पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हा जो आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद लोकपालची नेमणूक केल्यावर झाला अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. देशाचे पहिले लोकपाल म्हणून सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी सी घोष यांची नियुक्ती केल्याचं जाहीर केलंय. यानंतर रायगड सिद्धीमध्ये अण्णांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकपालसाठी देशभर वारंवार आंदोलन करून जनतेचा दबाव कायम ठेवल्यामुळेच आज सरकारला लोकपाल नियुक्त करावा लागल्याचं अण्णांनी म्हटलंय. देशातल्या जनतेनं केलेल्या आंदोलनाचा हा विजय असल्याचंही ते म्हणाले. मी असं काल म्हणत होतो, पद्मश्री पुरस्कार मिळाला, राष्ट्रपतीने तो देताना जो आनंद झाला, पण त्याच्यानंतर पद्मभूषण पुरस्कार मिळाला त्यालाही खूप आनंद झाला की पहिल्यांदा असं माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्याला तो मिळाला. पण लोकपाल लोकायुक्तच्या लढाईत काल जसं हे घोषणा झाली लोकपालाची नियुक्ती, तर हे जे पुरस्कार मिळाले ना त्यावेळेला मला जेवढा आनंद झाला नसेल त्यापेक्षा काही पटीने मला आनंद झाला.